स्पाइस बॉक्स मध्ये स्वागत आहे. आज बनवणार आहोत चिकन मसाला फ्राय. ही खूपच आगळी वेगळी अशी डिश आहे आणि खूपच मजेदार आहे. तर पाहूया लागणारं साहित्य. मी यासाठी 5 चिकन लेग्स घेतले आहेत जे जवळपास 1/4 किलो आहेत. 3 चमचे दही, लाल तिखट, हे जे आपण पाहत आहात यात 10 ते 12 कढीपत्त्याची पानं मी घेतली आहेत. 1 कांडी दालचिनी आणि 3 लवंगा. याला सुकं भाजून त्याची पावडर बनवली आहे. हे मीठ आहे तुमच्या चवीप्रमाणे, हळद पावडर, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, धना पावडर, बारीक चिरलेला टोमॅटो, ही आहे मिरेपूड, ही जिरेपूड, ही आहे काजूची पेस्ट. यासाठी मी काजू जवळजवळ 7 ते 8 काजू चमचाभर दुधात भिजून ठेवले होते आणि हे भिजल्यानंतर त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली होती. कोथिंबीर, तेल आणि पाणी आवश्यकतेनुसार. चला तर बनवायला सुरुवात करू. सर्वात आधी मी चिकन मॅरिनेट करणार आहे दही, लाल तिखट, हळद पावडर, मीठ लावून आणि बाजूला ठेवणार आहे. तर त्यासाठी घेते 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1/2 चमचा मीठ, 3 चमचे दही. हे सर्व एकत्र करून घ्यायचंय आणि आत मी आता चिकनचे तुकडे टाकणार आहे. त्यामध्ये चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि हे मिक्सचर 1/2 तास मॅरिनेट करायला ठेवायचंय. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया. आणि आता आपण पावडर बनवणार आहोत कढीपत्ता, दालचिनी आणि लवंग भाजून. अगदी मंद आचेवर या सगळ्या गोष्टी मी भाजून घेणार आहे, म्हणजे त्याची चव येते. कढीपत्त्याचा सुगंध दरवळायला लागेल तेव्हा समजा की कढीपत्ता भाजला गेला आहे. आपण याची पावडर बनवणार आहोत त्यामुळे हा जळला गेला नाही पाहिजे. ठीक आहे, आता गॅस बंद करूया. हा मसाला थोडा थंड होऊ देऊया आणि त्याची पावडर बनवून घेऊया. आता मी पुढे काय करायचं त्याची तयारी करते. गॅस पेटवते आणि थोडस तेल घालूया त्याच्यात, 1-2 चमचे. तेल गरम झालंय, आता त्यात चिरलेला कांदा टाकूया. कांदा गुलाबी रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची आहे 1 चमचा आणि नीट शिजेपर्यंत परतून घ्यायचंय. आता यात घालूया 1 चमचा धणे पावडर. ही आहे जिरेपूड, ही घालायची आहे 1/2 चमचा. ही आहे मिरीपूड, ही तुम्हाला किती तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही अधिक करू शकता किंवा तुम्हाला जसं हवं असेल तसं, म्हणजे 1/2 चमचा. छान परतून घेऊया याला. आता मसाला जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. यात चिरलेला टोमॅटो घालायचा. आपण 1 टोमॅटो पूर्ण घेतला आहे. टोमॅटो नरम शिजेपर्यंत परतून घ्यायचंय. झाकण ठेवून बारीक आचेवर शिजू देऊया. तर आता हा मसाला पण थंड झालाय, कढीपत्ता छान कुरकुरीत भाजला गेलाय आणि आपण आता हे वाटणार आहोत. जर वाटताना दालचिनी वाटली गेली नाही तर आपण चाळणीतून चाळून घेऊ शकतो. आपला सुका मसाला तयार आहे. टोमॅटो छान शिजला गेला आहे. गॅस बंद करून याला सुद्धा थंड करायला बाजूला ठेवूया. तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी घाला, त्यामुळे मसाला थंड पण होईल. एकदा का मसाला थंड झाला की मग आपण याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय. थोडस पाणी घालूया आणि आता मी हे वाटून घेते. तर ओला मसाला सुद्धा तयार आहे आणि हे चिकनचे मॅरिनेट करून ठेवलं होतं पॅनमध्ये. 2 ते 3 चमचे तेल घ्यायचंय, चिकन परतून घ्यायचंय. तेल गरम झालेलं आहे, गॅसची आच मोठी ठेवायची आधी. चिकन मोठ्या आचेवर 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित परतत राहायला पाहिजे, म्हणजे ते खाली जळणार नाही. आता मी गॅसची आच मंद करते आणि अजून 4 ते 5 मिनिटांपर्यंत झाकण ठेवून शिजू देणार आहे. ठीक आहे, आता मी चिकन पाहते. हे पहा, चिकन छान शिजलेलं आहे. आता आपण यात जो ओला मसाला तयार केलेला होता तो घालणार आहोत आणि यात मी टाकणार आहे काजूची पेस्ट जी आपण आधीच बनवून ठेवली होती. आता झाकण ठेवून आपण थोडा वेळ, म्हणजे 4 ते 5 मिनिटं पुन्हा शिजू द्यायचंय. आता यात आपण हा सुका मसाला घालणार आहोत जो आपण मघाशी बनवला होता. याचाही सुगंध चिकनची लज्जत आणखीनच वाढवणार आहे. ठीक आहे, 4 ते 5 मिनिटं शिजू देणार आहोत. यावर झाकण ठेवूया आणि मंद आचेवर होऊ देऊया. आता पाहूया चिकन तयार आहे का. पहा, छान मसाले शिजलेले आहेत, तेलही सुटलेलं आहे, ग्रेव्ही खूप छान झाली आहे आणि चिकन सुद्धा शिजलेलं आहे. ठीक आहे, आता गॅस बंद करूया. तर हे पहा, लज्जतदार चिकन मसाला खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही चपाती किंवा कुठल्याही प्रकारच्या भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता.